तर हे बघा मित्रांनो, शिवजीची मूर्ती दिसतंय, माता पार्वती, गणेश भगवान आणि सोबतच माकड आणि सिंह आणि बाकी जनावर वगैरे दिसतात. सर गड्यांनो, कशी आहे माझी सगळी मराठी मंडळी? तुम्ही माझा मागे बघू शकता, मी माझ्या रूम वर तर नाहीच आहे आता, तर मी आलेलो आहो मामाकडे दत्तवाडीला. हे बघा मामा वेल्डिंग करत आहेत, स्वतः वेल्डर आणि फॅब्रिकेटर आहेत. आणि इथे थोडस आता वर कन्स्ट्रक्शनच काम चालू आहे, त्यामुळे सध्या सर हे आहेत मामा, छोटे मामा. अच्छा गडांना, तुम्हाला एक खास गोष्ट सांगतो की हा जो वाडी दत्तवाडी एरिया आहे नागपूरवरनं, तसं तर 8 किलोमीटर आहे, बाहेर सिटीचाच भाग आहे, बट मी इथे जवळपास 5 ते 6 वर्ष जेव्हा माझं कॉलेज होतं त्यावेळेला राहिलो होतो. तर गड्यांना मामा स्वतः फॅब्रिकेटर आहेत, कंपनीमध्ये जॉब आहे, बट घरचे कामं असे काही निघाले की मग स्वतःच बघत असतात. आणि ही गीड बघू शकता तुम्ही, त्यांनी स्वतःनी तयार केलेली आहे पूर्णपणे मटेरियल, ही काही रेडीमेड घेतलेलं नाही आहे, तर प्रॉपर एक्सपिरियन्स आहे ह्या फील्डमध्ये. तर गड्यांनो, सकाळी सकाळी मस्त गुळाची चहा मामीने बनवलेली आहे, मामी कालच आलेली आहे इथे दत्तवाडीमध्ये, आणि बघू शकता माझा अति छान गरम गरम चहा आहे. जबरदस्त. तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो की वाडी एरिया जो आहे थोडा थंड आहे, आणि इकडे चहा आणि एक हे जो असतो मॉर्निंग रुटीन तो खूप चांगला असतो, ॲटमॉस्फिअर पण चांगला आहे. आता जेव्हा आपण निघू तेव्हा मी दाखवीन एक्झॅक्टली कशा पद्धतीचा एरिया आणि खूप थंड पहाडी एरिया. तर गड्यांनो चला निघू आता आपण सुराबर्डीसाठी. तर गड्यांनो सनराईज झालेला आहे खूपच सुंदर, आता आपण जाणार आहोत त्या टेकडीवाल्या शिवमंदिराकडे. मस्त. चालू आहे की नाही माहीत नाही, ॲक्च्युली सगळं बंद दिसत आहे. तर गड्यांनो इथे पुजारी साहेबांनी म्हटलेलं आहे की 9 वाजतापासून मंदिर उघडतो, अर्ली मॉर्निंग इतक्या लवकर उघडत नाही म्हणून, तर त्यामुळे मला वाटतं आपल्याला थोडं वापस जावं लागेल. आणि तुम्ही व्हिजिट करू शकता किंवा पण आतून खूप सुंदर आहे, दुरून टायमिंग पण माहीत झालेलं आहे, 9 ते 7 पर्यंतच तुम्ही येऊ शकता, 9 आधी एंट्री राहत नाही असं ते म्हणत आहे. आणि त्यानंतर 7 संध्याकाळ लास्ट असते, कारण इकडे हा आउटसाईड एरिया असल्यामुळे थोडी भीती असते सिक्युरिटीची. गड्यांनो प्रॉब्लेम काय होत आहे ना की सूर्य बिलकुल त्या पहाडीचा वरच आहे मूर्तीच्या, त्याच्यामुळे मला झूम केल्यानंतर लेन्सवर खूप क्लिअर दिसत नाही आहे. तर गड्यांनो मंदिरामध्ये एक तर एंट्रीला 2 तास होते, प्लस त्यांनी म्हटलेलं आहे की आतमध्ये शूटिंग पण करू शकत नाही म्हणताय, आणि मग ते बाहेरून टाईमपास दाखवल्यासारखं जर असलं तर मला ब्लॉगमध्ये मजा येत नाही गड्यांनो. त्याकर आपण असं करू मित्रांनो की या सुराबर्डी ब्लॉगला इथेच एंड करू, आणि भरपूर डिसअपॉइंटमेंट झाला इतक्या दूर येऊन, म्हणजे एकतर त्यांनी म्हटलं की 9 वाजता ओपन होईल, मग त्यानंतर शूटिंग पण करू देणार नाही वगैरे वगैरे, तर त्यामुळे थोडंसं तर डिसअपॉइंटमेंट झालेलं आहे. तर भेटू गड्यांना आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जे लोक नवीन असतील चॅनलवर, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नोटिफिकेशन प्रेस करा अशाच अमेझिंग कॉन्टेंटसाठी. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.